नमस्कार, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी म्हणजेच टेक्निकल या विषयाचा तास घेणार आहोत. या तासाला आपण टेक्निकलची प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 20 गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला साधारणतः 15 तासाचा वेळ हा दिला जाणार आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्रथम सत्र परीक्षेची प्लेलिस्ट पहा. याशिवाय बोर्ड क्वेश्चन पेपरसुद्धा आपल्याला आपल्या चॅनलवर सहज उपलब्ध होतील. इयत्ता 10वी टेक्निकल इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी प्रथम सत्र परीक्षा. प्रश्न पहिला, रिकाम्या जागा भरा. एक, 5 गुणांसाठी या ठिकाणी 5 रिकाम्या जागा आपल्याला विचारलेल्या आहेत. विद्युत इसरीमध्ये विद्युत ऊर्जेचे रूपांतर उष्णता ऊर्जेत केले जाते. उत्तर असहित मी या ठिकाणी काढलेली जागा वाचते, लक्षात घ्या. दुसरं, ॲटोमॅटिक इसरीमध्ये थर्मास्टंटचा वापर तापमान नियंत्रणासाठी केला जातो. 3, हीटिंग इलेमेंट कॉईल नायक्रोमपासून बनवलेले असते. 4, विद्युत बेलचे कार्य विद्युत प्रवाहाच्या चुंबकीय परिणामावर चालते. 5, लॅम्पमध्ये विद्युत ऊर्जेचे रूपांतर प्रकाश ऊर्जेत केले जाते. या पद्धतीने आपण 5ही एका वाक्यात प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. त्यानंतर प्रश्न दुसरा जोडायला हवा. 1, विद्युत प्रवाह ब एम्पियर, विद्युत हीटर अ पाणी गरम करण्यासाठी, विद्युत बेल ई बेल पुश, थर्मोस्टंट क तापमान नियंत्रित करण्यासाठी, बेस प्लेट ड सोल प्लेट. या पद्धतीने जोड्या कंप्लीट करायच्या आहेत. त्यानंतर प्रश्न दुसरा बघा, चूक की बरोबर ते लिहा. 5 गुणांसाठी प्रश्न दुसरा ओ. 1, विद्युत इसरी विजेच्या उष्णताजन्य परिणामावर कार्य करते. हे उत्तर बरोबर आहे. दुसरं, विद्युत गीझरचे इनर कंटेनर तांबे कॉपर या धातूपासून बनवलेले असते. बरोबर. 3, विद्युत बेलचे कार्य विद्युत प्रवाहाच्या चुंबकीय परिणामावर चालते. बरोबर. 4, ट्रान्सफॉर्मरमध्ये 2 वायडिंग असतात. बरोबर. 5, विद्युत लॅम्पमधील फिलॅमेंट नायक्रोम या धातूचे असते. चूक. त्यानंतर बघा, एका वाक्यात उत्तरे लिहा. 1, विद्युत इसरीचे प्रकार सांगा. 1, ॲटोमॅटिक आणि दुसरी नॉन ॲटोमॅटिक. 2, विद्युत गीझरमध्ये थर्मल इन्सुलेशन म्हणून कशाचा वापर करतात. ग्लासूल. 3, फ्लुरोसंट ट्यूब कोणत्या तत्वावर कार्य करते. मॅच्युअल इंडक्शनवर. 4, ट्रान्सफॉर्मर कोणत्या तत्वावर कार्य करतो. आयनोटायझेशन. रेक्टिफायरचा उपयोग लिहा. एसी सप्लायचे डीसी सप्लायमध्ये रूपांतर करणे हा रेक्टिफायरचा उपयोग आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतीही 3. पहिला प्रश्न, सिंगल स्ट्रोक बेलची सुबक आकृती काढून भागांना नावे द्या. दुसरा प्रश्न आहे, आपण सर्व प्रश्न आधी वाचून घेऊ, त्यानंतर मी सर्व प्रश्नांची एकत्र उत्तरं तुम्हाला दाखवते. दुसरं आहे, विद्युत इसरीच्या भागांची नावे सांगून उपयोग लिहा. 3, इंजिनियर ड्रॉइंगमधील कोणत्याही 3 रेषांचे प्रकार सांगून त्यांचे उपयोग लिहा. 4, LED लॅम्पचे कोणतेही 5 फायदे लिहा.
आणि 5 विद्युत गीझरची कार्यपद्धती लिहा. बघा या ठिकाणी चौथ्या प्रश्नाचं उत्तर लिहिलेलं आहे. LED लॅम्पचे 5 फायदे. 1. आकाराने लहान असतात. बायपिन कॅप असल्याने ते कुठेही जोडता येतात. 3. विषारी पदार्थाचा वापर केलेला नसल्याने पर्यावरणाला पूरक असतात. 4. उष्णता निर्माण होण्याचे प्रमाण अल्प असते. आणि 5. इन्फारेड अल्टा व्हायोलेट किरणांपासून ते मुक्त असतात. ही झाली LED लॅम्पची फायदे. त्यानंतर आपण दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पाहू. विद्युत इस्त्रीच्या भागांची नावे सांगून उपयोग लिहा. तो विद्युत इस्त्रीचे भाग नॉन ॲटोमॅटिक इस्त्री आणि ॲटोमॅटिक इस्त्री, त्यांचे उपयोग पण पहा. नॉन ॲटोमॅटिक इस्त्री, इस्त्रीमध्ये नॉन ॲटोमॅटिक इस्त्रीमध्ये प्लेट, हीटिंग एलिमेंट, ॲबेस्टिक शीट, प्रेशर प्लेट, कव्हर प्लेट हे भाग असतात. तर ॲटोमॅटिक इस्त्रीमध्ये बेस प्लेट, कव्हर प्लेट, हँडल, टर्मिनल, हाउसिंग, थर्मोस्टंट, स्विच, टेम्परेचर कंट्रोल, नॉब व सप्लाय कार्ड हे प्रमुख भाग असतात. ॲटोमॅटिक इस्त्रीचे उपयोग बघा. बेस प्लेट उष्णता पसरवली जाते. हीटिंग एलिमेंट मायका शीटचे आच्छादन असते. प्रेशर प्लेट हीटिंग एलिमेंटवर बसवलेली असते. हँडल बॅकलाईटपासून बनवलेली असते. त्यानंतर तिसरा प्रश्न बघा. इंजिनियर ड्रॉइंगमधील कोणत्याही 3 रेषांचे प्रकार सांगून त्यांचे उपयोग लिहा. याचं उत्तर पाहू. आणि त्याचं उत्तर, इंजिनियर ड्रॉइंगमधील रेषांचे प्रकार व उपयोग. 1. वस्तुरेषा, मध्यरेषा आणि तुटक रेषा हे 3 प्रकार आहेत इंजिनियर ड्रॉइंगचे रेषांचे आणि त्यांचे उपयोग. वस्तुरेषा वस्तूचा आकार दाखवण्यासाठी, मध्यरेषा वस्तूचा मध्य दाखवण्यासाठी आणि तुटक रेषा देखाव्यातील न दिसणारे भाग दाखवण्यासाठी. त्यानंतर 5वा प्रश्न, विद्युत गीझरची कार्यपद्धती लिहा. उत्तर, विद्युत गीझरची कार्यपद्धती. वीज पुरवठा सुरू केल्यानंतर इनलेट पाईपमधून आत गेलेले थंड पाणी हीटिंग एलिमेंटच्या संपर्कात येते व गरम होऊन आउटलेट पाईपमधून बाहेर पडते. कंटेनरमधील पाण्याचे तापमान वाढू लागले की थर्मोस्टंटची धातूची नळी प्रसरण पावते. थर्मोस्टंट खालील दिशेने ओढला जाऊन थर्मोस्टेट स्विचची कॉन्टॅक्ट ओपन होतात व गरम पाणी मिळते. या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची टेक्निकलची 50 गुणांची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी. यासारखे नवनवीन घटक पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. आपल्याला या व्यतिरिक्त कोणती प्रश्नपत्रिका हवी ते मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला त्या विषयाची लिंक तुम्हाला पाठवता येईल. थँक्यू. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.